तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। कोरोनामुळे सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले असताना आता अन्नाच्या शोधात वन्य माकडे मानवी वस्तीकडे वळली आहेत। ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात असणारे वन्य माकडे झाडांवरील फळे खाऊन राहत असत। तसेच तळगड किल्ला पाहण्यास येणारे पर्यटक माकडांना आपल्याकडील खाद्यपदार्थ खाण्यास देत असत। मात्र निसर्ग चक्रीवादामुळे गडावरील झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली। तसेच कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे नागरिकांना गडकिल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली असल्याने माकडांना खायला खाद्य उरले नाही। परिणामी अन्नाच्या शोधात या माकडांना मानवी वस्तीत यायची वेळ आली आहे। खायला अन्न मिळत नसल्याने ही वन्य माकडे शहरातील पुसाटी व वडाचीवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेताची नासाडी करतात। तसेच जोगवाडी व मधली आळी येथील नागरिकांच्या घरात घुसून अन्नाची नासाडी करत असल्याने येथील रहिवासी या वन्य माकडांना पुरते वैतागले आहेत। त्यामुळे या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। विस्टा न्यूज मराठीसाठी श्रीकांत नांदगावकर, तळा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।